मुळात विषय असा आहे की आपल्याला माहिती असेल आपल्या घरातला जो सर्वात कमजोर मुलगा असतो त्याला आई वडील घर देतात आणि जो काम धंदे करणारा थोडा हुशार मुलगा असतो त्याला सांगतात बाबा तुझं तू कमवू शकतोस, तुझं तू खाऊ शकतोस, तुझं तू घर घेऊ शकतोस, तर तुझं तू बघ आम्ही घर यांना देतो आहे. तशा प्रकारची काहीशी परिस्थिती आत्ता झालेली आहे. सन्माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईवर जगणारे हे भांडगुळं आहेत. यांच्याकडे स्वतःचं कर्तृत्व नाही, त्यामुळे दुसऱ्याला कुठेतरी गुंडामय म्हण, कोण मिंदे म्हण, फक्त टोमणे मारणं, याच्या व्यतिरिक्त कुठले कर्तृत्व नाही. आणि ते अडीच वर्षात काय यांचं कर्तृत्व आहे ते उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे कशा पद्धतीचं कर्तृत्व आहे. ज्या वेळेला कोरोनामध्ये लोकांचे हाल होत होते त्यावेळेला हे घरातला पण बसलेले. काल संजय राऊतांसाहेबांसाठी खुर्ची त्यांनी रिकामी ठेवली आणि अडीच वर्ष स्वतःचीही खुर्ची रिकामी ठेवली मंत्रालयातली, तिथेही कधी पोचले नाही. त्यामुळे ज्यांचं कर्तृत्व नाही, दुसऱ्यांच्या पुण्याईवर जगायची सवय झाली आहे, त्यांनी आमच्या साहेबांबद्दल बोलण्याची गरज नाही.